नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय उत्सव रंग यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्यातील अनेकांना असा अनुभव आला असेल की पैसा यायला लागला की तो प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो आणि मध्येच हा पैसा येणं थांबतं। काही वेळेस तर अगदी 3 ते 4 महिन्यांपर्यंत पहिल्यासारखा पैसा येत नाही। याचा अर्थ असा की माता लक्ष्मीचं आगमन तर आपल्या घरी होतंय, मात्र आपल्या हातातून अशा काही चुका होत असतात की त्यामुळे आपल्याकडचा जो पैसा आहे त्या पैशाचा ओघ अचानक थांबला जातो। अशा वेळी आपण अस्वस्थ होतो, आपलं नक्की काय चुकतंय हे आपल्याला कळत नाही। मित्रांनो, आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं तर प्रत्येकाला वाटतं, मात्र लक्ष्मी प्राप्तीचे जे नियम आहेत ते आपल्याकडून पाळले जात नाहीत। जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल, तुमच्याकडे कधी काळी भरपूर प्रमाणात पैसा येत होता मात्र आता तो अजिबात येत नाहीये, तर यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे 500 रुपयाची नोट असेल, 200 रुपयाची असेल, 100 किंवा 2000, अगदी कोणत्याही नोटेत आपण ही एक वस्तू नक्की गुंडाळा। मित्रांनो, खरं तर हा एक टोटका आहे 2 देवतांना प्रसन्न करण्यासाठीचा। पहिली देवता म्हणजे अर्थातच माता लक्ष्मी, जी धनाची देवी आहे, आणि दुसरी देवता म्हणजे जगाचे पालनहार श्रीहरी श्री विष्णू। या दोघांचीही कृपा जर एकत्रितपणे आपल्याला प्राप्त झाली तर धनसंबंधित सर्व समस्या नक्की दूर होतात। आपल्या जीवनामध्ये येणारा पैशाचा ओघ हा निरंतर तेवढाच राहतो, कमी होत नाही किंवा अधिकच वाढू लागतो, धनामध्ये वृद्धी निश्चित होते। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही हा उपाय करताय, हा टोटका करताय, तर कुणालाही याबाबत सांगू नका, याची वाच्यता कुणाजवळही करू नका। विशेष करून ज्या व्यक्ती तुमच्यावर जळतात, ज्यांना तुमची प्रगती पाहवत नाही, अशा लोकांपासून तर हे उपाय आपण नक्की लपवून ठेवा। आता हा उपाय जो आपण करणार आहोत तो आपण 1 जानेवारी रोजी दिवसभरात कधीही करू शकता, मात्र हा उपाय करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त। आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणती वेळ हे जर काही लोकांना कळत नसेल, तर सूर्योदय होण्यापूर्वीचा जो 1.5 ते 2 तास आधीचा वेळ आहे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं। तर या ब्रह्ममुहूर्तावर आपण उठायचं आहे, स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत, त्यानंतर आपल्या घरातील जी नित्यनेमाची पूजा आहे, रोजची देवपूजा आपण करतो, ती पूजा करून घ्यायची आहे। आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एक नोट लागणार आहे। आता ही नोट 100 रुपयाची असेल चालेल, 200 चालेल, 500, 1000, 2000, ज्या नोटा चलनात आहेत त्यापैकी जास्तीत जास्त मोठी जी नोट आहे ती वापरण्याचा प्रयत्न करा, किंवा जर मोठ्यात मोठी नोट तुमच्याकडे नसेल तर कोणतीही नोट घेतली तरीही चालेल। तर ही नोट आपण घ्यायची आहे, शक्यतो ही नोट फाटलेली नसावी, करकरीत नोट आपण घ्यायची आहे, त्याच्यावर काही लिहिलेलं असेल, चिकटपट्टी चिकटवलेली असेल किंवा अगदी खराब झालेली नोट या उपायासाठी आपण घ्यायची नाही, चांगल्या प्रकारची नोट आपण घ्यायची आहे। आता ही नोट घेतल्यानंतर आपल्या देवघरासमोर आपण बसायचं आहे, बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, आसनावर बसल्यानंतर समोर एक पाट आपण ठेवायचा आहे, छोटासा पाट ठेवायचा आहे, त्यावरती एक स्वच्छ वस्त्र टाका आणि त्यावरती ही नोट ठेवा। आता आणखी एक जी वस्तू या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळकुंड। 3 हळकुंड आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, हळकुंड बारीक आकाराचे असावेत जेणेकरून नोटेमध्ये आपल्याला ते व्यवस्थित बांधता येतील, आणि हळकुंडसुद्धा चांगलं असावं, खराब झालेलं हळकुंड आपण या ठिकाणी घ्यायचं नाही। तर अशी 3 हळकुंड आपण घ्यायची आहेत आणि ही 3ही हळकुंड जी नोट आपण घेतलेली आहे त्या नोटेवरती ठेवायची आहेत। मित्रांनो, हे झाल्यानंतर एक मंत्र आम्ही सांगत आहोत, या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे, हा मंत्र बोलायचा आहे। जर तुमच्याकडे जपमाळ असेल जी तुम्ही स्वतः वापरताय, त्या माळ्यावरती आपण हा जप करू शकता, मात्र ही माळ तुळशीची नसावी, तुळशीच्या माळ्यावरती आपण हा जप करायचा नाही। तुम्ही स्फटिकांची माळ वापरू शकता किंवा कमलगट्ट्याची जी माळ असते ती या मंत्र जपासाठी सर्वोत्तम आहे। कमलगट्टा म्हणजे कमळ्याच्या बियांपासून जी माळ बनवली जाते तिला कमलगट्ट्याची माळ म्हटलं जातं। तर ही माळ माता लक्ष्मीच्या मंत्र जपासाठी अति उत्तम मानली जाते,
कारण कमळ हे मातालक्ष्मीस अत्याधिक प्रिय आहे। तर अशा स्फटिकाच्या किंवा कमल गट्ट्याच्या माळ्यावर आपण हा मंत्र जप करू शकता। जर तुमच्याकडे कोणतीच माळ नसेल तर तुम्ही कोणतेही धान्याचे 108 दाणे घ्या आणि त्या दाण्यांवर सुद्धा आपण हा मंत्र बोलू शकता, हा मंत्र जप करू शकता। एक मंत्र बोलला की एक धान्याचा दाणा बाजूला काढून ठेवायचा आहे। अशा प्रकारे कमीत कमी 108 वेळा हा मंत्र आपण बोलायचा आहे। मंत्र आहे ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः। मातालक्ष्मीस प्रसन्न करवणारा, मातालक्ष्मीचं आगमन स्थायी रूपानं आपल्या घरात घडवणारा हा मंत्र आहे। तर हा मंत्र बोलल्यानंतर दुसरा एक मंत्र आम्ही सांगत आहोत, जो की भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा मंत्र आहे। तो सुद्धा आपण 108 वेळा बोलायचा आहे। दुसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप आपण तुळशीच्या माळेवर करू शकता, कारण तुळस ही हरिप्रिय आहे, विष्णुप्रिय आहे। तर अशा तुळशीच्या माळेवर आपण श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे। अशा प्रकारे दोन्ही मंत्रांचा 108 वेळा जप आपण मनोभावे करायचा आहे। मित्रांनो, हा मंत्र जप झाल्यानंतर त्याच ठिकाणी मनोभावे हात जोडून आपल्या कुलदेवतेचं आपण स्मरण करायचं आहे। आपली जी इष्टदेवता आहे तिचं सुद्धा स्मरण करायचं आहे। मातालक्ष्मी श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे की हे येणारं वर्ष आमच्यासाठी धनधान्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं असू दे, आमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच भासू नये, अशा प्रकारची प्रार्थना आपण या देवी देवतास करायची आहे। अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर ज्या वस्तू आपण पाटावरती ठेवलेल्या आहेत, म्हणजे जे हळकुंड आणि नोट आहे, तर या नोटेमध्ये आपण ते तीनही हळकुंड व्यवस्थित गुंडाळायचे आहेत। त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचा जो धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो, तर हा कलावा सुद्धा आपल्याला लागणार आहे। हा कलावा त्या नोटेवरती आपण व्यवस्थित गुंडाळायचा आहे, जेणेकरून आतील हळकुंड हे व्यवस्थित गुंडाळले जातील, पडणार नाहीत। तर अशा प्रकारे गुंडाळल्यानंतर आपण 3 गाठी द्यायच्या आहेत आणि ही सर्व सामग्री आपल्या घरातील जी तिजोरी आहे त्यामध्ये आपण ठेवायची आहे, किंवा आपल्या देवघरात सुद्धा आपण हे हळकुंड आणि नोट ठेवू शकता। मित्रांनो, यामुळे आपल्या घराची भरभराट प्रगती खूप झपाट्याने होते, घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदू लागतो। तुम्हाला जर फक्त धनाची अपेक्षा आहे तर आपल्या घरातील जी तिजोरी आहे, धन ठेवण्याची जी जागा आहे, त्या ठिकाणी आपण ही नोट साहित्यासहित, म्हणजे जे हळकुंड आपण गुंडाळलेलं आहे त्या सर्व सामग्रीसहित तिजोरीमध्ये सुद्धा आपण ही नोट ठेवू शकता। तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटात सुद्धा हळकुंड गुंडाळलेली ही नोट ठेवू शकता, मात्र पाकिट किंवा पर्स हे लेदरचं म्हणजेच चामडी नसावं। मित्रांनो, आता शेवटी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगत आहोत। तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या वर्षी वर्षभर आपण ही नोट त्या सामग्रीसहित त्याच ठिकाणी राहू द्यायची आहे। जर तुम्ही देवघरात ही नोट ठेवताय किंवा तिजोरीत ठेवताय तर वर्षभर त्याच ठिकाणी ही नोट राहू द्यायची आहे आणि ते वर्ष संपल्यानंतर शेवटच्या दिवशी आपण यातील जे हळकुंड आहे आणि जो लाल कलरचा धागा आहे तो धागा आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने आपण हा उपाय पुनरावृत्त करू शकता। या संबंधित काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।